आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी यवतमाळच्या महागावमध्ये मराठा संघटनांचा रास्ता रोको. नागपूर तुळजापूर महामार्गावर दहीसावली गावाजवळ रास्ता रोको आंदोलन. यवतमाळमध्ये आमदार नामदेव ससाणे यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी रोखलं. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जात असताना नामदेव ससाणे यांना रोखण्यात आलं. यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पोस्टरला काळं फासलं. कार्यक्रमाला मराठा संघटनांचा मोठा विरोध. यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे बॅनर्स देखील अज्ञातांनी फाडले. शिंदे फडणवीस अजितदादांचे फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले. यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थळी 2 व्हॅनिटी व्हॅन. मुख्यमंत्री तसंच इतर व्हीव्हीआयपी यांच्यासाठी मागवल्या व्हॅनिटी व्हॅन्स. मराठा आरक्षण प्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची थोड्याच वेळात महत्वाची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल. बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार. खासदार श्रीकांत शिंदे यांचा नाशिक दौरा रद्द. खासदार हेमंत गोडसे यांच्या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाला श्रीकांत शिंदे लावणार होते हजेरी. आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. नार्वेकर सुधारित वेळापत्रक देणार का याकडे लक्ष. जरंगे पाटलांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस. जरंगे पाटलांची प्रकृती खालावली. जरंगेंच्या आव्हानानंतर सरकारकडून देखील चर्चेच्या हालचाली सुरू. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन दिलं जाणार. मी पुन्हा येईनचा व्हिडिओ जरंगे यांच्या आंदोलनावर लक्ष उडवण्याचा डाव. फडणवीसांचं डोकं पुण्याच्या तत्कालीन कारस्थानी कोतवालाचं दिसतं. आजच्या सामन्यामधून फडणवीसांवर जोरदार टीका. जरंगे यांना भेटण्यासाठी आलेल्या आरोग्य सेविका भावुक. सरकारला जरंगे यांच्या तब्येतीची काळजी नाही. त्यांना तातडीनं आयसीयूमध्ये दाखल करा. आरोग्य सेविकाची मागणी. मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. सिनेट निवडणुका एप्रिल 2024 होण्याची शक्यता. 21 एप्रिलला निवडणूक तर 24 एप्रिलला मतमोजणीची शक्यता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका. केरळ स्फोटातील संशयास्पद निळ्या बलेनो कारचं एनआयए आणि पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही. स्फोटाच्या काही सेकंद आधी निळ्या रंगाची बलेनो कार कन्व्हेन्शन सेंटरच्या पार्किंगमध्ये गेल्याचं समोर. इस्रायल आणि हमास युद्धाच्या आजच्या 23व्या दिवशी इस्रायली डिफेन्स फोर्सेस रणगाड्यांसह गाझापट्टीत शिरकले. मागील 24 तासात हमासचे 450 तळ उद्ध्वस्त. शिर्डीमध्ये मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च. सकल मराठा समाजाकडून शिर्डी शहरासह राहता तालुक्यात बंदचं आवाहन. पुण्याच्या खेडमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरला काळं फासलं. मराठा क्रांती मोर्चाने वळसे पाटलांसह अजित पवार यांच्या बॅनरला देखील खाळेपासत दिला घोषणा. पुण्याच्या भोरमध्ये एसटी बसवर लावलेल्या जाहिरातींवर नेत्यांच्या फोटोला काळं फासलं. मराठा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये मराठा आंदोलकांनी फाडले नेत्यांचे बॅनर्स. नवरात्रीसाठी लावलेले मोदी फडणवीस त्याचबरोबर राणा पाटील यांचे बॅनर्स फाडून निषेध व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी परभणीच्या मानवतमधील मानोलीमध्ये मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. आरक्षण मिळेपर्यंत खाली न उतरण्याचा दिला इशारा. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडीमध्ये ग्रामस्थांचं साखळी उपोषण. उपोषणामध्ये मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग. गावामध्ये नेत्यांना गावबंदी करत जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा. सोलापूरच्या दारफळमध्ये मराठा आरक्षणासाठी 3 दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन. आंदोलनामध्ये 1 लाख मराठाचा जयघोष. बीडच्या परळीमध्ये जरांगे पाटील यांच्या समर्थनात सकल मराठा समाजाचं कॅन्डल मार्च. मार्चमध्ये लहान मुलांचा देखील सहभाग. जरांगे यांच्या आमरण उपोषणाला साताऱ्यातील किडगाव इथं ग्रामस्थांचा पाठिंबा. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी किडगाव नेले. ग्रामस्थांनी काढलं कॅन्डल मार्च. सोलापूरच्या माड्यामध्ये मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन. महिला आणि शाळकरी मुलांचा देखील कॅन्डल मार्चमध्ये सहभाग.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरातील डोणगावमध्ये कॅन्डल मार्चचं आयोजन. डोणगावमधील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येनं कॅन्डल मार्चमध्ये सहभागी. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा. राजीनाम्यानंतर हेमंत पाटील यांचे आभार मानण्यासाठी लागले होर्डिंग्ज. पुण्याच्या भोरमधील साखळी उपोषणाला काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचा जाहीर पाठिंबा. 25 गावातील मराठा बांधवांचं एकत्र येत उपोषण. अकोल्यातील पातूर तालुक्यामध्ये गावबंदीनंतर आता चरण गावात साखळी उपोषणाला सुरुवात. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यामध्ये एसटी बस सेवा बंद. बीड आणि उस्मानाबादला अर्थात धाराशिवला तोडफोड झाल्यानं प्रशासनाचा निर्णय. धाराशिवच्या रुईभरमध्ये शालेय मुलांचा मराठा आंदोलनामध्ये सहभाग. गावातील लहान मुलांच्या आंदोलनस्थळी घोषणाबाजी. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यामध्ये एसटी बस सेवा बंद. बीड आणि धाराशिवला तोडफोड झाल्यानं प्रशासनाचा निर्णय. ललित पाटीलचा रिमांड संपला. आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार. पुणे पोलीस ललित पाटीलचा ताबा मागण्याची शक्यता. संभाजीनगरमध्ये तब्बल 160 कोटींचं ड्रग जप्त. पैठण एमआयडीसी मधील अपेक्स कंपनीवर कारवाई. मालक आणि गोदाम व्यवस्थापकासह 2 जण ताब्यात. मालेगावचे अमन परदेशी यांची सुषमा अंधारे यांच्या विरोधात नोटीस. ड्रग्ज प्रकरणी अंधारे यांनी केले होते परदेशी यांच्यावर मांडवलीचे आरोप. आरोपांचे पुरावे द्या अशी नोटीसीतून मागणी. नागपुरातील भाजप महिला पदाधिकारी सना खान यांच्या मृतदेहाचं गूढ कायम. 87 दिवस उलटून देखील अद्याप हाती लागला नाही सना खान यांचा मृतदेह. पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू. मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरामध्ये 2 बंदुकांसह कारतूस बाळगणाऱ्या एका महिलेला अटक. हिना खान असं महिलेचं नाव. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असण्याची शक्यता. पुण्यातील सिंहगड गॅरेज चौकामध्ये घरात घुसून गोळीबार. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींचा घरात घुसून गोळीबार. गोळीबारातील सुनील साहू या व्यक्तीचा जागीच मृत्यू. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. पुण्यातील भीमाशंकर देवस्थानच्या विरोधामध्ये आदिवासी समाज आक्रमक. मोर्चा काढत निषेध व्यक्त. गाभाऱ्यामध्ये गुरव पुजारी पूजेसाठी बसल्याच्या कारणानं 2 गटात हाणामारीचं प्रकार. रत्नागिरी शहरामध्ये आज पाणीपुरवठा होणार नाही. शीळ धरणावर पंप बसवण्याचं काम होणार असून पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे अखेर बडतर्फ. टोमॅटो खरेदी प्रकरणामध्ये नाशिक जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांच्या फसवणुकी प्रकरणी अरुण काळे दोषी. पश्चिम रेल्वेवर येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज लोकलच्या 316 फेऱ्या रद्द होणार. पश्चिम रेल्वेवर आजपासून प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता. पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रवाशांना आवाहन.